नमस्कार, मी मोनशी पाठक, बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्वाची आणि मोठी बातमी. भाजपकडून संजय राऊतांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येते. राऊतांचं वक्तव्य मोदींबद्दल विद्वेष पसरवणारं आहे असा भाजपचा आरोप आहे. राऊतांच्या औरंगजेब वक्तव्याची भाजपकडून आयोगाकडे तक्रार करण्यात येते. तर पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेबाशी केल्याच्या संदर्भात आता भाजप आक्रमक झाली आहे. तर राऊतांविरोधात भाजपची आयोगाकडे तक्रार. संजय राऊतांनी केलेलं कालचं विधान हे पंतप्रधानांचं अपमान आणि बदनामी करणारं आहे. त्यापेक्षा संजय राऊतांचं विधान हे पंतप्रधानांबद्दल विद्वेष पसरवणारं आहे. म्हणूनच आम्ही निवडणूक आयोगाला याबद्दल त्याची दखल घ्यायला लावू असं भाजप म्हणताय. विनंती करू आणि याबद्दल कायदेशीर कारवाईची सुद्धा अपेक्षा करू. औरंगजेबी वृत्ती गुजरात दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येते असं राऊतांचं वक्तव्य होतं. दरम्यान या संदर्भात संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात. औरंगजेबानं आपल्या भावाला आपल्या वडिलांना सुद्धा सोडलं नाही. आज आपल्या देशामध्ये नेमकी तीच परिस्थिती आहे. औरंगजेबानं अशा पद्धतीनं काम केलं की तो सगळ्यांशी गोड गोड बोलायचा आणि शेवटी पाटीत खंजीर खुपसून ती राज्य आपल्या ताब्यात घ्यायचा. औरंगजेबानं सुद्धा फोडा झोडा आणि राज्य करा हीच नीती अवलंबली आणि गुजरातमधून दिल्लीत गेलेल्या त्याच लोकांनी आज महाराष्ट्राच्या बाबतीत देशाच्या बाबतीमध्ये हीच नीती अवलंबली. पण इतिहासाची पुनरावृत्ती होते लक्षात घ्या.